नमस्कार आणि वेलकम सर्वांना. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस, बोला बोला, बोलत चला. येतोय येतोय मॅडम, येतोय येतोय ना? गुड गुड गुड. येतोय. तेच म्हणजे मला कळलं पाहिजे ना तुमचं, बाकी काही नाही. येस, तर परत एकदा मनापासून धन्यवाद कि तुम्ही इतका वेळ काढून आले आहात आणि अगदी आवडीने ऐकता आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे, है ना? तर आजही परत आले नाहीत लोक तेवढे, पण येतील आता, हळूहळू येतात आहे. पण वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे मात्र, ठीक आहे? वेळेत आणं, तसंही आपल्याला म्हणजे मी मुद्दामच 5 मिनिटं आणखी गाणं ऐकवत राहते. तर वेळेत येत चला, थोडस वेळेच्या आधी आपल्याला राहिलं तर खूपच जास्त छान. बरं, काल सुट्टी होती तर कोणी असं काही म्हणजे ऐकलं का, कोणी व्हिडिओ ऐकला का, किंवा कोणी आपलं स्वतःवर ऍक्शन घेतली का, किंवा काय असं वेगळं वाटलं, चिंतन मनन केलं का, कोणी सांगू इच्छित? श्वेता, श्वेता सावंत, मला वाटतं तुझं मॅसेज आला होता, है ना? मॅसेज टाकला होता ना श्वेता? मॅडम नाही हा येस, श्वेता नाही नाही टाकलेला. नाही टाकला का? कोणीतरी दुसरी श्वेता असेल मग. पण मेसेज टाकला तिने की छान आम्ही ऐकतो आहे आणि एक चांगला परिवर्तन होते. तर नुसतं ग्रुप मध्ये राहू नका, तुम्ही बोलत चला, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला उपयोग होणार नाही, ठीक आहे? तर अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला, नक्की बोला. कविता आहे, कोकिला आहे, पूजा कुलकर्णी, कुमुद, वंदना, बोलायचंय कोणाला? येस, येस वंदना, काय मेसेज काय टाकला, बोल ना. काही नाही, मगाशी तुम्ही म्हंटल होतं आवाज येतो काय, त्याचा रिप्लाय होता हो म्हणून. अच्छा अच्छा ओके, मी आता मेसेज वाचला. अच्छा, हॅलो. हा बोला. हा मॅम, पूजा कुलकर्णी बोलते. येस येस बोला. डेली तुमचा व्हिडिओ वगैरे मी मीटिंग पण जॉईन करते. जर मीटिंग जॉईन करायला वेळ झाला ऑफिस वरतून यायला, तर मग व्हिडिओ वगैरे संध्याकाळी बघते मी. तर स्वतः विचार करायला तर शिकले असं तरी म्हणता येईल नक्कीच ना. काय काय चुकतंय आपलं, काय द्वेष वगैरे याबद्दल जे सांगितलं तुम्ही, स्वतःला ऑब्झर्व तर करायला लागले असं तर वाटायलाच लागलं मला 5-7 दिवसांच्या व्हिडिओ मध्ये. आणि पॉझिटिव्हली थिंकिंग सुरू केली मोस्टली. हा, मला हेच पाहिजे की आपण आपल्या आतमध्ये बघायचंय, आपल्याला स्वतःला बघायचंय, बाहेर दुनिया बघायची नाही आपल्याला, ठीक आहे? एकदम करेक्ट याच्यावर म्हणजे विचार येतो आहे पूजा, आणि खूप खूप धन्यवाद शेअर केल्याबद्दल. तुम्ही शेअर केलं तर मग मला पण असं वाटतं की हा, आपण बरोबर चाललोय, राईट ट्रॅक वरतोय. तर तुम्हाला पटलं नाही तर तसं पण सांगत चला, काही असं नाही घेत. नाही नाही, तुम्ही अगदी होच बोला, मी जसं म्हणते तसंच करा, बिलकुल नाही. हा एक अनुभव आहे आपला स्वतःचा आणि इतरांशी, प्रत्येकांचा वेगळं वेगळं असू शकते, पण ह्या अनुभवाने लॉंग टर्म आणि नेहमीसाठी चांगलं वाटतो, है ना? तर चला, खूपच छान, धन्यवाद. आजचा आपला दिवस येतो, मला वाटतं 7वा दिवस आहे, है ना? 7वा दिवस. आज आपण स्वतःविषयीचं मत बघूया, म्हणजे स्वतः स्वतःच्या विषयीचं. आतापर्यंत आपण, मी तुम्हाला सांगितलं की चला आपल्यामध्ये काय अवगुण आहेत ते बघा, है ना, किंवा कुठे आपलं काय चुकतंय, किंवा आपण काय करू शकतो तसं सांगितलं. पण आज आपल्याला स्वतःविषयीचं मत म्हणजे आत्मगौरव, स्वतःविषयी आपण काय करतो आहे चांगलं, किंवा स्वतःबद्दलचा आदर, आत्मगौरव प्राप्त करा. तो कसा? आता आत्मगौरव म्हणजे ह्या शब्दाचा अर्थच हे होतो की इतरांबद्दल तर आदरभाव असणं शक्य, म्हणजे करतोच आपण, पण स्वतःचा देखील खऱ्या अर्थाने आदर करणं. म्हणजे बरेचदा आपण काय करतो की बघा कसं बॅलन्स, आतापर्यंत मी स्वतःलाच म्हणजे वाईट गोष्टी बघायला सांगितलं स्वतःच्या, पण आता कशा होतं, स्वतःच्या आपण बरेचदा स्वतःला आदर द्यायला विसरत नाही, म्हणजे विसरतो म्हणा किंवा देत नाही, है ना, देत नाही, आदर करत नाही, वागवत नाही स्वतःला आदरांचं, इतरांशी वागतो वाटल्यास. तर त्याच त्या स्वतःचा आदर करणं, स्वतःला पारितोषिक सुद्धा देणं, किंवा एक वेगळ्या वेगळ्या पदव्या देऊन अलंकृत करणं. पदव्या देणं म्हणजे की जसं स्वतःला एखादं पदवी द्यायची की मी कशी आहे, मी दयाळू दयाळू मायाळू आहे ना, हे स्वतःला जाणणं खूप गरजेचं आहे.
ठीक आहे. आणि त्याबद्दल आपल्याला म्हणजे अवेअरनेस राहणं की मी अशी आहे, कोणी मानव किंवा नको मानव, तर समोरचे लोक कोणीतरी म्हणतील आणि मग आपण मानू, त्याच्यावर पण आपल्याला डिपेंड राहायचं नाही आहे. तर स्वतःला सन्मानित करणं खूप गरजेचं आहे, आणि आत्मगौरव म्हणजे स्वतःविषयी वाटणारा सन्मान किंवा गौरव हा आपला हक्क असतो, हा आपला हक्क आहे. याचा अर्थ असा नाही की अहंकार म्हणजे, हे लक्षात ठेवा बरं का. तर अहंकार आणि सन्मान याच्यामध्ये खूप फरक आहे. हा, कोणी जेव्हा सांगते तुम्ही ऐकत नाही आणि आपलं तालावर ऐकतोय, तर मग तो अहंकार झाला, मी आहे तर खूप सगळंच काही आहे असं जेव्हा आपल्या मनात येतो, तसं पण नाही. पण मला स्वतःला म्हणजे स्वतःचा आत्मगौरव पण स्वीकार करणं खूप गरजेचं असतं, कारण ह्या गोष्टीचं आपल्या जीवनावर सखोल परिणाम पडत होत असतो, म्हणजे प्रभाव पडत असतो. लोक काय सांगतात याच्यापेक्षा स्वतःबद्दल आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तो जास्त प्रभाव पडत असतो आपल्या आपल्यावर स्वतःवर. हे म्हणजे तुम्हाला दिसून येईल की स्वतःला आणि डीप मध्ये म्हणजे समजावून सांगायचं स्वतःला की तू अशी का आहेस, किंवा कसा कोणत्या कोणत्या गोष्टीने तुम्ही थप्पा मारला की हे दिसून आलं की नाही मी असं केलं, है ना. तर हे माझ्या मनातल्या चांगल्या भावना होत्या, ह्या काही सगळ्यांच्या मनात येत नाही, ह्या गोष्टीसाठी अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. आणि जसं म्हणजे स्वतः विषयी मत बनवायचं आहे, स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव याचं म्हणजे दुसऱ्यांना दुसरं कोणीतरी सांगतील आणि मग तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे बघाल, तर असं नाहीये. इतर लोक सांगतात ते त्यांची नजर आहे, तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात हे महत्वाचं नसतं, पण तुम्हाला कोणीतरी प्रोत्साहन देत राहावं किंवा आपण जे काम करत राहावं त्याची संमती आपल्याला इतरांकडून मिळावी हे आपल्याला आधीपासून वाटत असते, म्हणजे लहानपणापासून असंच शिकलोय ना. पण ऍक्च्युली असं नसतं, ह्या याच्याने आपली म्हणजे ग्रोथ होत नाही की इतर कोणीतरी प्रेम आपल्यावर प्रेम करतील किंवा इतर कोणीतरी आपल्यावर टिप्पणी करतील किंवा आपल्याला प्रोत्साहित करतील, तर तसं नसतं. तर ह्या गोष्टी काही म्हणजे आणि याच्यासाठी म्हणजे कसं समाजाने काही गोष्टी निर्धारित केलेल्या आहे, म्हणजे कसं की त्या गोष्टीमुळे आपण चांगले असं काहीतरी ठरलं जातं. जसं म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय आहे, गाडी आहे, बंगला आहे, तुम्ही यशस्वी आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही चांगले आहात, किंवा एक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. समजा तेच तुम्ही गरीब असाल तर त्याच्याकडे बघायला एक वेगळाच असतो, है ना. साहजिकच आहे, तुम्ही स्वतः पण कडे पण बघा की आपणही असं कसं करतो का कोणाकडे, म्हणजे कोणासोबत अगदी सहजच असतं. पण असं नाहीये की जगात पैसा म्हणजे सर्वस्व किंवा पैसा नाही तर तुम्ही काहीच नाही असं पण नसतं. तर कधी कधी म्हणजे हाही गोष्टीवर असतं की विवाहित स्त्रियांना जास्त मान मिळतो, किंवा स्त्री आई बनली तर तिला मान मिळतो, किंवा तिला पूर्णतःचा एहसास होतो, किंवा पूर्ण समजलं जाते, किंवा अन्यथा नाही. तर असं नाही आहे, हे तुमच्या विचारांवर डिपेंड आहे, है ना. एखाद्या स्त्रीला जर सन्मान हवा असेल तर तिला इतरांचा आदर घ्यावा लागतो, म्हणजे आधार घ्यावा लागतो की दुसरी व्यक्ती जर तिला सुंदर म्हणत असेल तरच ती सुंदर स्वतःला समजेल, तर असं नसतं. तर याच्यापेक्षा वाटलं म्हणजे आपण किती चांगल्या पद्धतीने काम करतो ह्या गोष्टीला तुम्हाला स्वतःला स्वतः बघितलं खूप गरजेचं आहे, स्वतःला महत्व देणं सुरुवात करायची आहे, है ना. तर नाहीतर मग काय होतं की आपण स्वतःला तुच्छ समजतो, अरे नाही रे तू करू शकते तसं नाही, कोणी इवन आपली तारीफही केली ना तरी दुसऱ्या क्षणामध्ये अरे नाही 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 अरे असं म्हणजे सहजच येऊन जातं, अगं नाही ग हे तर कोणी करतं काय होतं त्याच्यामध्ये. तर म्हणजे आपण दुसऱ्यांच्या कधी कधी हे स्वीकारतही नाही, है ना. तर अशा अशा पद्धती तर करायचं नाहीये. हा, तुम्ही इतरांकडून आदराची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला नवा नवा दृष्टिकोन म्हणजे एक विकसित केला पाहिजे, एक स्वतःबद्दलचा एक विचारधारा नवीन आणायला खूप गरजेचं आहे. कारण कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त झालं की माणूस गेलेला सन्मान परत मिळू शकतो, पण याच्यासाठी म्हणून कसं असतं की नेहमी तुम्हाला यश प्राप्ती याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं, म्हणजे यश मिळालं पाहिजे तरच तुम्हाला सन्मान मिळेल, म्हणजे त्याला कुठेतरी असं एक कारण पाहिजे असते. पण तसं करायचं नाहीये, आपल्याला स्वतःचे गुण पण अहंकार आणि गुण याच्यामध्ये मात्र तुम्हाला अवलोकन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, स्वतःचे गुण आणि दोष हे अवलोकन करणं खूप गरजेचं आहे.
आणि एखाद्या आपल्या वैशिष्ट्यांमुळे किंवा सद्गुणांमुळे आपण आपल्या कार्यामध्ये एक वेगळंपण आणू शकतो आणि त्याच्यातून आलेलं यश जे मिळतं त्याच्यातून अभिमान पण तुम्ही वाढू. अभिमान आणि अहंकार याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. म्हणजे स्वाभिमान अभिमान म्हणजे एक तुम्हाला चांगलं हे होतं, म्हणजे स्वतःला शाबासकी मिळाल्यासारखं चांगलं हे होतं. ठीक आहे. आणि स्वतःला शाबासकी द्यायला तर बिलकुल विसरू नका. स्वतःच्या दोषांकडे पण दुर्लक्ष करायची गरज नाही आहे. म्हणजे हे बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि दोष सुधारण्यासाठी मात्र आपल्याला सतत कार्यरत राहणं पण गरजेचं आहे. अगदी म्हणजे स्वतःचे दोष मूळतः नष्ट करेपर्यंत गप्प बसायचं नाही. म्हणजे कसं आपण स्वतःला सुधारू शकतो, काय करू शकतो ते करायचं आहे. बाकी सगळे लोक करतात म्हणून आपणही तसंच करायचं असे अनुकरण करू नका. तर स्वतःला जे पटतं, स्वतःला जे वाटतं, स्वतःच्या नजरेत आपण जेव्हा एक पाऊल वर उचलतो तेव्हा ते योग्य असतं. आणि त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. हां, इतरांकडनं प्रेरणा जरूर घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या आपल्या जवळ एक मनात उत्साह, एक नवीन उत्साह येतं किंवा एक नवीन स्वप्न आपल्या समोर येऊ शकतात, प्रेरणा मिळू शकते. ठीक आहे. त्यामुळे आपल्या मनातले नकारात्मक विचार काढून स्वतःसाठी स्वतःसाठी स्वाभिमान करण्यासाठी म्हणून स्वतःला सहज शाबासकी द्यायची आहे. स्वतःला स्वतःचा आत्मगौरव करायचा आहे. ठीक आहे. हा गोष्टी पण आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या आतल्या काही वाईट गोष्टी काढायला जसं आपण आतापर्यंत आपण चर्चा केली तर त्या पण काढायला आपल्याला कठीण जातं. तसंच स्वतःबद्दल तारीफ करणं, स्वतःला सराहना करणं हे सुद्धा कठीण जातं बरं का. हे पण इतकं सोपं नाही आहे. म्हणजे आज मी तुमच्याशी बोलते आहे तुम्हाला असं वाटत असेल पण जेव्हा तुम्ही ऍक्शनमध्ये आणाल ना तेव्हा तुम्हाला म्हणजे ते कठीणच वाटतं. इतकं सहजतेने आपण स्वतःची तारीफ स्वतः पण एक्सेप्ट करत नाही आणि स्वतःचा दोष पण एक्सेप्ट करत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी करून आपल्याला मध्यम मार्गाने नेहमी निवडता आलं पाहिजे हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर काही लोक भाग्यशाली असतात म्हणून यशस्वी होतात असं म्हटलं जातं पण असं नसतं. तर ते दृढ निश्चय असतात. दृढ निश्चय म्हणजे एक जेव्हा निश्चय केला की मला असं करायचं आहे तर ते करतातच आणि म्हणून ते यशस्वी होतात. हो की नाही. आज जसं आता आपण आपलं हे करतो आहे तर आपलं कसं आहे मला अगदी आपल्या ग्रुपवर 350-350 जवळजवळ लोक आहेत पण आपल्यासोबत येतात किती लोक पण तरी पण मला तोच इंटरेस्ट असतो तुम्हाला सांगायला किंवा तुमच्याशी बोलताना तीच तयारी असते, तीच बोलणं असतं, तीच तोच इंटरेस्ट असतो. नाही येत तर त्यांना आपण व्हिडिओ पाठवतो. कारण कसं आहे की त्याच्या मागे एक कारण आहे की चला मला समजलं अजून आपल्यासोबत इतर लोकांना समजाव हाच एक उद्देश असतो, बाकी काहीच नाही. पण आपला दृढ निश्चय जो केला तो केला आणि त्याच्यामध्ये म्हणून ते यशस्वी होतात. तर यशस्वीचं याचं व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण तरी पण कधी अपयशस्वी झाले, अयशस्वी झाले समजा अपयश आलं तरी मन छोटं करू नका, खचून जाऊ नको. हा, तुमचा तुमच्या चुकाच तुमच्या यशासाठी म्हणजे एक शिडीचं काम करू शकतात. जसं एखाद्या कार्यात जर तुम्हाला यश मिळालं नाही तर मग थोडंसं शांत बसा, स्वतःच्या म्हणजे शरीर शिथिल करा किंवा एक दीर्घ श्वास घ्या. हे जे आपण म्हणजे हा एक म्हणजे प्रोसिजर आहे आणि त्यावेळेस नक्कीच त्या ईश्वराला म्हणा त्या सोर्सला प्रार्थना करा की भगवंत मी तुझी दौलत आहे म्हणजे तू माझ्याकडनं करून घे. मी तर नेहमी जेव्हा मला असं खालीपणा वाटला, एकाकीपणा वाटलं किंवा असं वाटतं की अरे यार आपण करतोय पण होत नाही आहे असं कधी होतं तर मग एकदम अजून रिलॅक्स होऊन जाते आणि माझ्यासमोर जे काम असेल ते कामं करते. तर म्हणजे हेच की भगवंत आम्ही तयार आहे तू माझ्याकडनं कामं करून घे, तू जे म्हणशील ते बरं, मला तू आज खाली बसायला लावलं बरं मी खाली बसते, बरं मी आज ध्यान करते. म्हणजे काही कामही नसतील तरी पण ध्यान करून स्वतःला शोधत राहायचं, स्वतःला आणखी काय करू शकतो आपण. नाही की तर पुस्तक वाचणं, स्वतःचं एखादं कपाटच साफ करायला काढणं, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या स्वतःला नव्याने प्रयत्न करत राहणं. आणि हे एकदाच म्हटलेले नाही होतं, तुम्ही दिवसातून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं एकटेपणा वाटेल किंवा काही असं वाटेल तर अपयश वाटतो तर जेव्हा जेव्हा वाटतं कमी किमान म्हणजे 7-8 वेळा तरी दिवसांतून करत राहायचं म्हणजे त्याच्याने काय होतं आपलं मन एक पॉझिटिव्हिटीकडे जात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सांगते ध्येय म्हणजे ह्या गोष्टी सहजतेने होत नाही. जरी मी तुम्हाला सहज मी सांगते कारण मी करते आणि म्हणून तुमच्याशी सांगते तर ह्या गोष्टीला एक ध्येय लागतं, पेशन्स लागतं. तर ते कसं वाढवता येईल आपल्याला त्याचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते.
तर हे बघा, कुठलंही फळ पिकल्यावर गोड लागतं, है ना, आपलं एक आहे तसंच धैर्याचं फळ पिकल्यावरच ते गोड होतं. त्यामुळे ते धैर्य वाढवण्यासाठी काही सूचना मी सांगितले तुम्हाला, तर त्या कशा कशा करायच्या त्या मी सांगते. तर आत्मनिर्भर होण्यासाठी धैर्य आणि सातत्य म्हणजे नेहमी करत राहणं, असं नाही की आज केलं उद्या नाही, परवा कंटाळा आला मग दुसरं काहीतरी कारण निघालं, असं होत नाही. जसं आज आपल्या प्रोग्राम मध्ये येतात आहे, तर धैर्य नाही आहे त्या लोकांमध्ये जे लोक येऊ येत नाही आहेत किंवा कंटाळा करतात आहे किंवा काहीतरी होते, तर इतके सहजतेने मिळते आहे, तर त्या गोष्टीचं आपल्याला म्हणजे त्याची हे तोही राहत आहे, किंमतही राहत आहे, ही पण गोष्ट तेवढीच सत्य आहे. पण तरी पण आपण स्वतःला हे समजण्यासाठी म्हणून हे करूया की आज काही गोष्टी म्हणजे इतरांवर अवलंबून असतात, है ना, पण तरी पण ते धैर्य ठेवून ते गुण आपल्यामध्ये कसे उतरतील किंवा आपण स्वावलंबी कसे होणार याच्यासाठी प्रयत्न करत राहायचा आहे. तर जसं एक साधारण एक आपल्या बायकांचं नेहमीच एक म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगते, जसं इंग्लिश भाषा शिकणं, आपल्याला जर इंग्लिश येत नसेल तर त्यासाठी पेशन्स फुल रेग्युलर करणं, कंप्युटरच्या गोष्टी आता मी स्वतः करते, शेअर मार्केटच्या शिकते, तर इतक्या गोष्टी डोक्यावर येतात, इतक्या गोष्टी येतात, इतकं फास्ट घ्यावं लागतं, पण आहे धैर्य, पेशन्स आहे, लागेल मला 2 महिने, 4 महिने, 6 महिने, ओके, पण मी करेन, है ना. वाहन चालवणं, आता मी 4-5 महिने जवळजवळ गाड्या नाही चालवल्या, ना 2 व्हीलर ना 4 व्हीलर, तर आता मला चालवायला म्हणजे थोडस एकदम म्हणजे हे झालं होतं की अरे कॉन्फिडन्स गेला होता, पण नाही चालवलं, चालू केलं आणि चालू झालं ना एकदम परत, तर ते समजायला लागलं की नाही आपण सोडलं ना तर ते आपण इंडिपेंडेंट राहत नाही, परावलंबी होऊन जातो. तर त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. स्वतःचा जमा खर्च लिहिणं, स्वतः कुठून पैसा येतो कसा जातो, ह्या गोष्टी म्हणजे पेशन्सने आपल्याला करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी हळूहळू आपण शिकतो, पण करत सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे, तर याचं फळ नक्की मिळतं आणि याच्यामुळे आपण स्वावलंबी होतो, आत्मनिर्भर बनतो. म्हणजे आत्मनिर्भराच्या बघा किती मी तुम्हाला गोष्टी शिकवते, पॉझिटिव्हली निगेटिव्हली, की असं नाही आत्मनिर्भर म्हणजे पैसा कमवला म्हणजे होतं असं नाही होत, ठीक आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये नक्की अशी वेळ येते की जिथे आपला धीर आहे त्याचं धड्याचं फळ पिकलं की ते मधुर आणि स्वास्थ्यपूर्ण होतं, किंवा एक सगळ्या पद्धतीने एक चांगलं आपल्याला एक एक स्टेप आपण वर चढत जातो, ठीक आहे. कारण काय होतं की जर हे आपण ठेवलं नाही धैर्य किंवा त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण अशा काही परिस्थिती आली जिथे धैर्याची परीक्षा घेतल्या जाते, तर तिथे आपण मग आपला धैर्य गमावून बसतो. तर त्यामुळे कसं आहे की हा ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तरी करत 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 म्हणजे आपली आपल्या माइंडला तसं प्रोग्रामिंग करायचं असते आपल्याला, आणि तो आपलं धैर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. तर एका क्षणामध्ये धैर्य येत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगते ना, ह्या लॉंग टर्म गोष्टी आहेत, एका दिवसाने किंवा एका क्षणामध्ये येत नाही, ह्या निरंतर करत करत राहायला पाहिजे. तर आता बघा, धैर्य टिकवण्यासाठी कोणते असे सूचना आपल्याला स्वतःला, 8 सूचना मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यात पहिली सूचना आहे की शांतता, शांती ठेवायची आहे. शांतीसारखी दुसरी मैत्रीण नाही आप, केव्हाही पेशन्स आलं, समजा असं कोणती सिच्युएशन आली आणि आपल्याला वाटलं की ते पण काय पेशन्स डामाडोल होतोय, माझा तर राहून नाही होतं, माझा संताप होतोय, त्यावेळेस मनात सगळ्यात पहिले ठेवायची की शांती ही माझी मौल्यवान अशी ठेव आहे किंवा माझी मैत्रीण आहे, हिच्यासारखं कोणी दुसरं नाही. ही जेवढी आपल्याला साथ देते शांती, तेवढं कोणी देत नाही. कारण बघा, क्रोध जेव्हा जिथे आला तिथे तो महायुद्ध झाला, कधी ते बर्बाद झालं सगळं, पर त्याच्यात नुसतंच यांचं नाही तर निरपराध लोकांचं सुद्धा विचारांचं म्हणजे ज्यांचं काही त्याच्यामध्ये लेणं देणं नाही त्याच लोकांचं सुद्धा नुकसान होतं, आणि ह्या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. आपल्याला वाटतं की माझ्या एकटीच्या रागानेमुळे काय होणार आहे, पण असं नाही आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये आपण एक क्षण का असेना, म्हणजे एक एवढस टिंब का असेना, जसं सागरामध्ये सागर एवढा मोठा आहे पण एक बूंद, त्या बूंद मध्ये जेवढं जे काही आहे मीठ ते सगळं त्या सागरामध्ये म्हणजे सारखंच आहे, तर अशाच पद्धतीने आपण या सागरामध्ये एक बूंद का असेना पण तरी पण आपण त्या ब्रह्मांडाचा भाग आहोत. त्यामुळे आपण तिथे म्हणजे हे क्रोध आणण्यापेक्षा तिथे आपण शांती ठेवायची आणि सरळ आपल्या ईश्वराजवळ किंवा त्या सोर्स जवळ, त्या नेचर जवळ शांततेसाठी प्रार्थना करायची, म्हणजे इतरांसाठी प्रार्थना करायचं. जसं आपण रेकी मध्ये म्हणतो
बरेचशे लोकांना वाटत असेल रे की माईटला, आणि मला तर मी तर ओळखत नाही काही नाही, कसं काय होत असेल बा, होते की नाही की हा निव्वळ म्हणजे योगा योग आहे, पण असं नाही आहे. जरी म्हणजे मी एकटी असेल तुम्हाला म्हणजे कोणाला रेखी द्यायला किंवा हे करायला, कुठे ना कुठे काही ना काहीतरी एक भर भरते, जसं म्हणजे बॉइलिंग वॉटरचं तुम्ही पाहिलं असेल, उकडतो पाणी तो बरोबर तेवढ्या पॉइंटवर आल्यानंतरच तो उकडायला लागतो, त्याच्या आधी तो तयार होत असतो उकडायला, पण तो एक पॉइंट 0000 पॉइंट असतो आणि तेव्हा तो उकडायला लागतो, पण तो महत्वाचा ठरतो. तर तशाच पद्धतीचं असतं की आपल्या म्हणजे इतर लोकांसाठी, आपण म्हणजे निरपराध लोकांसाठी जी हानी होते किंवा जे काही होतं त्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे, आणि याच्यामुळे आपल्या अंतरंगातली नकारात्मक शक्ती ही विलीन होते. दुसऱ्यांना काय मिळो न मिळो ते नाही माहिती, पण कमीत कमी स्वतःची शांती स्थापित होते म्हणा, किंवा नकारात्मक शक्ती निघून जाते, है ना. सकारात्मक विचारांचे दरवाजे उघडतात, बरोबर. एक मिनिट. हा, तर अशा पद्धतीने आपण इतरांसाठी जेव्हा प्रार्थना करतो तर सकारात्मक विचार आपले ओपन होतात, ठीक आहे, आणि आपण आपलं मन आणि ध्यान साधना चांगली होते, त्याचा पॉझिटिव्हिटी आपल्याच याच्यावर येतं, म्हणजे आपलं आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं, आनंदी होतं, योग्य निर्णय घ्यायला लागतो आपण. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात पहिला म्हणजे म्हणजे कोणत्या सूचना स्वतःला द्यायला पाहिजे, शांती. म्हणजे तुम्ही लिहून घ्या, ज्या वेळेस तुमचं धैर्य खचलं किंवा हालवून नेलं जस्ट, किंवा राग येतोय किंवा जे काही असेल म्हणजे, तर त्यावेळेस एकदम स्वतःला पटकन शांती असं बोलायचं, स्वतःलाच बोलायचं, दुसऱ्यांना नाही सांगायचं आपल्याला, ठीक आहे. दुसरा सूचना स्वतःला देण्यासाठी, आपल्या वाणीवर संयम, म्हणजे आपल्या बोलण्यावर संयम ठेवायचं, कारण आपल्या वाणीने आपली ही जी शरीर रूपी नौका असते ना, ती आपण चालवत असतो, म्हणजे वल्लव, म्हणजे ते जे म्हणतो ना आपण वल्लवणं, तर आपल्या शरीराला आपल्या जीवनाला चालवण्यासाठी आपले शब्द आपली वाणी सगळ्यात महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे आपल्या वाणीवर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि आपल्या वाणीवर आपण संयम ठेवलं तर शरीराला शिस्त लावण्याची कला आत्मसात होते, म्हणजे आपोआप ती गोष्ट शरीरा, कारण बघा ना, शिवी मारली क्रोध निर्माण होतो, शिवी मारले तर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात, म्हणजे धाडकन हात हात पण उठून जातो, म्हणजे बघा शरीर कसं आपोआप ऑटोमॅटिक हे करतो आणि तुम्हाला म्हणजे देतो. तर तशा पद्धतीने म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, शांत मनामध्ये, दुसऱ्यानंतर वाणीवर आपला संयम ठेवणं जरुरी आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्वतःला शिस्त लावायची आहे, ही कला निर्माण आत्मसात करायची आपल्याला, आणि कारण आपल्या वाणी आपल्या शब्दांचा हा डायरेक्ट आपल्या हृदयाशी संबंध असतो, त्याचा सरळ संबंध असतो, आणि त्यामुळे त्याच्यावर आपल्या वाणीवर आपण नियंत्रण ठेवलं तर मनात येणाऱ्या विचारांवर आपण काबू ठेवू शकतो, नाही तर वाणी अशी आहे की बस उचलली जीभ लावली टाळायला, तर त्यामुळे मग ह्या याच्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि जेव्हा तुम्ही नियंत्रण ठेवता आपल्या वाणीवर आपल्या शब्दांवर, तर तुमचं धैर्य ठेवणं, तुम्हाला परिस्थितीवर मध्ये धैर्य ठेवणं सोपं जातं. आणि जे लोक आपल्या बोलण्यात शिस्त नाही ठेवू शकत तर मग त्यांच्याकडनं काही कोणतीही गोष्टीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे, आणि मग ते नवीन दररोज नवीन समस्या निर्माण होत असतात. काही बोलल्याने जर परिस्थिती खराब होत असेल त्यापेक्षा न बोलणं किंवा तिथून उठून जाणंच योग्य असतं. त्यामुळे आपल्या वाणीवर संयम ठेवणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी सूचना स्वतःला द्यायची, बघा स्टेप बाय स्टेप आहेत बरं, एकदम म्हणजे पटापट त्यावेळेस आपल्याला, आता हे मी सांगायला मला एवढा अर्धा तास लागेल किंवा जे काही वेळ लागेल आपल्याला बोलायला करायला, पण जेव्हा तुमच्या बिईंग मध्ये येईल, म्हणजे तुमच्या आतमधून येईल आणि ऍक्शन मध्ये येईल, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पटपट पटपट होत जाते, पण त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. तिसरी सूचना स्वतःला द्यायची, हसायला शिका, हसून द्यायचं. धैर्य जेव्हा वाढायचं असेल, त्याचा सराव करायचा असेल, तो कितीही तणावपूर्वक वातावरण असू दे, त्याला हसून योग्य प्रतिसाद देणं
शिकलं पाहिजे. परिस्थितीमध्ये कितीही बिकट असो परिस्थिती, पण तरी पण चेहऱ्यावर हास्य असायला पाहिजे, तणाव नको. आणि अशा वेळेस ना हसण्याचा अभिनय केला तरी चालेल, नाटक करा काही प्रॉब्लेम नाही, पण करातच आहे. कारण जेव्हा आपल्या शरीराची संरचना बदलली की मानसिक म्हणजे तणाव पण दूर होतो आणि मानसिक वातावरण बदलतो, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेस कधी कधी काय होतं की आता आपण कपिल शर्माचे पण शो पाहिलेले असेल, किती कठीण म्हणजे काही काही सिच्युएशन कठीण असतात, काय असतात, पण तरी पण त्याच्यातून एक विनोदी किस्से येतात समोर आणि बोलतात. आणि किती मोठे मोठे अपमान, आता ते गोष्ट आपण पाहिले तर आपल्यासाठी कोणी असं स्टेजवर बोललं तर आपल्याला किती राग येईल किंवा वाईट वाटेल किंवा कसं तरी होईल, पण किती अपमान तो सहजपणे म्हणजे एक्सेप्ट करतो आणि विनोदी किस्से बनवतो त्या गोष्टीचे, है ना. तर अशा पद्धतीने पण ती कला आपल्यामध्ये आत्मसात केली आणि जेणेकरून त्याच्यातून हास्य असं निर्माण झालं तर आपल्या मनावरचं पण ओझं कमी व्हायला मदत होते आणि प्रसंग मग लहान सहान वाटू लागतात. आणि एवढंच नाही तर हास्यामुळे कसं एक तणाव कमी होतो, है ना. आणि हास्य हे सर्वांनाच आवडतं, पण मात्र आरोग्यदायी असावं, नाही तर कोणाला चिडवण्यासाठी कोणाला हे करून असं करू नये, है ना. म्हणजे परिस्थिती बघून म्हणजे तशा पद्धतीने आपण हास्य फुलवू शकतो. आणि असं जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा एक आपण लाडके बनतो. लाडके म्हणजे कसं आहे की एखाद्यांचं प्रेझेन्स आला की वाव, एकदम म्हणजे असं जिवंतपणा वाटतो. आणि जशी आमची शुभी आहे, तर आमची शुभा दादा अशीच बिलकुल पुढे आली की तडतडतडतं सगळं मामा लोकांमध्ये वगैरे, एकदम सगळं शुभी आली की सगळं वातावरणच बदलून जातं. असं नाही की ती खूप हसत राहते, खूप असं नाही, पण जे काही तिच्यात तंदुरुस्ती म्हणजे जे ॲक्टिव्हनेस आहे तर ते पटापट पटापट सगळ्यांना, आणि कोणी काही म्हटलं तर पटकन इग्नोर करणं म्हणजे विरुद्ध असेल किंवा काय असेल तर तो विषय बदलून देणं किंवा तिथून निघून जाणं किंवा त्याचा परिणाम त्या परिस्थितीवर न होऊ देणं फारच सुंदर जमतं तिला. तर हे कदाचित आत्मसात करून करून म्हणजे मुळातही असेल असतं, है ना. पण मी तिला ते पाहिलंय परिस्थिती म्हणजे असं वातावरण बिघडणं तिचं तिच्यामुळे असं कधी आजपर्यंत तरी मी झालं नाही, उलट बिघडलेलं वातावरण सुधरून जातं. तर अशा पद्धतीचं म्हणजे आपलं म्हणजे याच्यावर हास्य हसायला शिकायचं, है ना, आणि हसवायला शिकायचं. चौथा पॉइंट आहे धन्यवाद द्या. धन्यवाद द्या मी तर खूपच सुंदर, याच्यावर तर आपण पूर्ण ग्रॅटिट्यूडच शिकलो आहे की हर गोष्टीला धन्यवाद द्या. की भगवंता तू हे केलं जे म्हणजे असं वाटतं की काय माझं जीवनामध्ये काहीच नाही राहिलं, पण भगवंता तू मला जिवंत वाचवलंस, याच्यातून मला काय शिकवतोयस, मी त्याच्याकडे लक्ष देते. म्हणजे प्रत्येक घटना तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकवण देते, त्यामुळे प्रत्येक घटनेनंतर आपल्याला जी शिकवण मिळाली त्याबद्दल त्या निसर्गाला त्या सोर्सला धन्यवाद देणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे कसं आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव जागृत होतो, आणि कृतज्ञता भाव जागृत झाला ना तर तक्रार संपून जाते, आणि ते तक्रार बनणं म्हणजे जे आपण करण्याची सवय असते ना ती हळूहळू निघून जाते आणि कृतज्ञताच दिसते. कारण आज आपल्यासोबत जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो, श्रीमंतीमध्ये म्हणा, जे काही आपले आरोग्यामध्ये म्हणा किंवा रिलेशनशिपमध्ये जे काही आज आपल्याला मिळालेलं आहे, हे कितीतरी लोकांजवळ तेही नाही आहे किंवा ती गोष्ट मिळवण्यासाठी त्यांचे स्वप्न असतात जीवनातले. ह्या गोष्टीसाठी आपल्याला हर क्षण जागृत राहणं खूप गरजेचं आहे, हो की नाही. तर या बाब आणि प्रत्येक प्रसंग आपल्या आयुष्यातला घडला त्याच्यानंतर समजा त्या काही बोलायचं असेल किंवा इकडची गोष्ट त्याच्यात आपण जेव्हा बोलतो तर सकारात्मक गोष्टीवर वार्तालाप करा, सकारात्मक गोष्टीवर म्हणजे फोकस करा तुमचा. तर असं केल्याने काय होतं की तुमचं धैर्य एक टिकून राहतं, है ना, आणि ते वाढतं. धन्यवाद हे सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट आहे. तुमचा स्वतःचा आत्मसन्मान वाढतो, स्वतःला धैर्य वाढतं, म्हणजे टोटल पॉझिटिव्ह कृतज्ञता. कुठल्याही क्षणामध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही धन्यवाद देऊ शकता, कारण हर सिच्युएशन हर संघर्ष आपल्याला शिकवण्यासाठी येतं आणि नक्की काही ना काहीतरी शिकवलं जातं. कितीही आपल्याला आपल्या बद्दलचा विरोधात वाटत असेल, असं वाटत असेल की तुम्हाला आता अक्षरशः म्हणजे खाली पाडलेला आहे, तरी सुद्धा धन्यवाद द्यायला विचारू नका, कारण हे कर्म कुठे ना कुठे असतात आपले, ठीक आहे. तर हा अजून वेगळा चॅप्टर आहे म्हणा, तर त्यामुळे आपण त्याच्यावर वेगळं बोलू शकतो. पण चला अजून आता नंतर पाचवा पॉइंट आहे, पाचवी सूचना स्वतःला कोणती द्यायची, तर लोकांवर निस्वार्थ प्रेम करा. मग ते आपले लोक असो की अंजार लोक असो,
कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाहीये, पर्यायच नाहीये. कारण तुम्ही स्वार्थी बनले तर तुम्ही दुःखी झाले, किंवा दुःख मिळालं ना तर समजून जा की आपण स्वार्थी झालो. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं आणि दुःखी आहोत, समजून जा तुम्ही 100% स्वार्थी आहात. तर स्वार्थी माणूस म्हणजे स्वार्थ हा माणसाला अधीर बनवतो. अधीर म्हणजे पाहिजे 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 पाहिजे, अजून पाहिजे अजून पाहिजे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन राहत नाही त्याच्यामध्ये. आणि निस्वार्थ म्हणजे हा एक स्वभाव असा आहे, निस्वार्थ प्रेम हा माणसाला धैर्य शिकवतो की होईल ना होईल ना, है ना. घर, कार्यालय किंवा शाळेत कुठेही तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली तर धैर्याचा अभ्यास करण्याची म्हणजे धैर्याचा अभ्यास करण्यासाठी ही खूप सुंदर संधी प्राप्त होते, जेव्हा तुम्ही निस्वार्थ बनता, है ना. आणि प्रत्येक तणावपूर्व स्थितीमध्ये म्हणजे तणावपूर्व स्थिती ही एखाद्या माणसामुळे झालेली असते. परिस्थिती कोणत्याही याच्यामध्ये तणाव झाला की काही ना काहीतरी कारण झालेलं असते. म्हणून लोकांवर रागवणं किंवा नाराज होणं हे स्वाभाविक असते, असं वाटतं की अरे याच्यामुळे झालं किंवा ते झालं. पण अशा वेळेस प्रत्येकच माणूस चुका करत असते हे आपण म्हणजे विसरून जातो. प्रत्येक माणूस चुका करतो म्हणजे कसं की आपणही कधीतरी चुका केलेल्या असेल कुठल्या तरी गोष्टीमध्ये, कोणत्या तरी परिस्थितीमध्ये, हे आपण विसरून जातो. तर ते त्यावेळेस जागृत होणं किंवा म्हणजे हे समजलं पाहिजे की चुकांमुळे माणसाला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं किंवा काहीतरी शिकवतं, किंवा एक आपलं धैर्य वाढण्याची एक संधी प्राप्त झाली आहे, है ना. तर अशा पद्धतीने पण आपण त्याला एक लुक देऊ शकतो किंवा बघू शकतो त्या गोष्टीमुळे. तर म्हणून समोरच्या व्यक्तीला माफ करणं किंवा त्यांचं निस्वार्थ प्रेम करणं हे खूप गरजेचं असतं. आणि काय होतं की आपण स्वतः चुकतो ना तर तेव्हा तेवढं नाही वाटत, पण जेव्हा इतर लोक चुकतात तर त्यांना आपण जास्त म्हणजे दोष देतो. सेम चूक पहा तुम्ही आजपर्यंत कधी झालं असेल, तर आपण आपल्या लहानपणी कधीतरी काहीतरी चूक झाली असेल आणि मग आपण आपल्या मुलांना सांगतो की हे चूक करायची नाही असं नाही, पण त्यांनी केली तर मग त्याला आपण जास्त रागवत असतो. पण त्यावेळेस तिच्या सिच्युएशन मध्ये आपण आपला थोडासा विचार केला की मग समजतं की तेव्हा निस्वार्थ प्रेम करणं खूप गरजेचं असते. ठीक आहे, तर नेहमी विनम्रतेने बोलण्याची सवय करायची आहे, कारण चांगुलपणाने जेव्हा आपण चांगुलपणा दाखवला तर त्या वाईटावर मात करता येते समोरच्या परिस्थितीवर. त्यामुळे स्वतःकडे बघायचं आहे की मी किती विनम्रपणे बोलते आहे, आणि त्या पद्धतीने आपल्याला तिथे चांगुलपणा आपला प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे, कशीही परिस्थिती असो. आता तुम्हाला वाटत की समोरचा माणूस तसा बोलतोय तसं बोलतोय, तुम्ही नाही खूप चांगुलपणा वापरू शकत ना, निघून जा, उठून जाऊ द्या. किंवा तुम्हाला तिथे बोलायचं नाही आलं ना तर निघून जा किंवा शांत राहा, किंवा जसं म्हणजे चिखलामध्ये कमळ उगवतं ना, सेम स्वतःला कमळ समजून घ्या की आता ठीक आहे ओके. कारण काही काही वेळेस परिस्थिती आपण नाही बदलवू शकत, म्हणजे आपल्या हातात थोडंसं गेलेलं असते, पण कमीत कमी आपलं मन तर आपण आपल्या हातात आहे ना. तर स्वतःला त्यावेळेस जागृत करायचं, ह्या गोष्टी आपण आत्ता शिकतोय, पण हे शिकल्यानंतर याला कोणत्या प्रसंगात तुम्हाला यूज करायला मिळेल हे माहिती नाही, आणि केव्हा यूज करायला मिळेल माहिती नाही. कदाचित तो निसर्ग म्हणेल की अच्छा तुम्ही शिकले ना, आता हा कोर्स केला ना, आणि मग तुमच्या बरोबर तुमच्या समोर असं परिस्थिती निर्माण करेल आणि तुमची परीक्षा बघेल. परीक्षा बघायला मी तर नाही येणार आहे, पण तो निसर्ग बरोबर बघतो. त्यामुळे आपल्याला ती सवय करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला जागृत राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग आहे नंतर 6वा पॉइंट आहे, योग्य संकेत पकडा. संकेत पकडा म्हणजे काय असतं की जसं धैर्य ठेवलं, धैर्य ठेवल्याने काय होतं की आपण ग्रहणशील बनतो. ग्रहणशील म्हणजे पेशन्स, म्हणजे आपण काहीतरी शिकत असतो, घेत असतो, है ना. पेशन्स आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असतो आणि म्हणजे घेण्याच्या तयारीत असतो आपण जेव्हा पेशन्स आपल्यामध्ये असलं तर निसर्ग आपल्याला आपला खरा उद्देश साध्य करण्याचा इशारा देत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा, खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही धैर्य ठेवाल ना तेव्हा निसर्ग तुम्हाला, तुमचा उद्देश काय असतो तो तुम्हाला साध्य करण्यासाठी सपोर्ट करत असतो. आता तुम्ही म्हणाल की जसं आपण म्हणतो की तुम्ही जे मागता तेच तुम्हाला मिळतं, आणि तुम्ही म्हटलं की भगवंता माझ्यातला हा गुण जो आहे धैर्यशील राहणं, हा मला तू माझ्यातला वाढव आणि मला दे, है ना. आणि नेमकं ऍक्च्युली काय असतं की आपण जे याला मागतो ना
याला म्हणजे भगवंताला मागतो किंवा निसर्गाला मागतो, तर काय मागतो? भौतिक गोष्टी मागतो, मला पैसा दे, मला बंगला दे, मला कार दे, मला. पण ऍक्च्युअली ते नाही, निसर्गाचं काय आहे, निसर्गातल्या नैसर्गिक संकेत म्हणजे जे आपला स्वभाव असतो, आपला जो गुण आहे ते मागायला पाहिजे. तर जसं तुम्हाला धैर्य मिळालं, तर धैर्य मिळाल्या बरोबर काय होईल, तुम्हाला मैत्री मिळते, तुम्हाला रिलेशनशिप मिळते, तुम्हाला तो आरोल आरा मिळतो, तुम्हाला ती फॅमिली मिळते, तो समाज मिळतो, तो मान मिळतो. आणि आपण काय म्हणतो, मान पाहिजे म्हणजे कोणीतरी खूप गळ्यात हार टाकलं पाहिजे किंवा कोणीतरी खूप तुमची तारीफ केली पाहिजे खूप. अरे पण ते तारीफ करायला तुमची वागणूक तशी पाहिजे ना, आणि ती वागणूक दिसायला ती परिस्थिती मग तशी घडवावी लागते म्हणजे नेचरला. बघा किती म्हणजे नेचर किती सही पद्धतीने आपल्याला सिच्युएशन देतो ना, त्या त्याच्यातून आपल्याला शिकवण्यासाठी म्हणून देतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही धैर्य मागितलं, धैर्य मागितल्याबरोबर तुमच्या आजूबाजूला कॉम्प्लिकेट परिस्थिती तो निर्माण करेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसा धैर्य ठेवता, मग त्याच्यात तुम्ही शांती ठेवता का, निस्वार्थ प्रेम करता का, तुम्ही योग्य म्हणजे संकेत पकडता का, हसायला शिकला का तुम्ही तेवढ्या ह्याच्यातही, पेशन्स तुम्हाला येतं है ना, तुम्ही तुमच्या वाणीवर संयम ठेवला का, तुम्ही धन्यवाद द्यायला शिकले का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो बघायला म्हणून तुम्हाला तो सिच्युएशन तशी क्रिएट करतो. तर ही सिच्युएशन क्रिएट करणं, तर हे संकेत आहेत की आपण हे ग्रहणशील आहोत का, म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे आज धैर्य शिकायला ग्रहणशील आहोत का हे शिकायला म्हणून ते संकेत मिळतात. तर हे संकेत आपल्याला पकडणं खूप गरजेचं आहे, त्या निसर्गाचे खूप डीप आहे. तुम्हाला समजलं असेल ना हा पॉइंट, तर इतकं सुंदर समजले असेल ना. नाही समजलं तर मला परत विचारा, मी परत सांगेल तुम्हाला. पण लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्यावर चिंतन मनन करा. हा सहज सोपा विषय नाहीये बरं का, खूप डीप आहे. तुम्हाला जर समजलं आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं ना, तुमचं जीवन बदलून जाईल. शांती तुमच्या मागे धावेल, तुम्ही शांतीच्या मागे नाही, शांती तुमच्या मागे धावेल, समृद्धी तुमच्या मागे धावेल. तुम्हाला समृद्धीच्या मागे धावायची गरज नाही आहे, इतकं सुंदर होईल. तर संकेत पकडता आलं पाहिजे आपल्याला की काय मला शिकवायला मिळत आहे ह्याच्यातून. आणि प्रत्येक प्रसंगातून शिकण्यासाठी धैर्याची तर आवश्यकता असतेच है ना. त्यामुळे नको असलेला प्रसंग देखील आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि प्रयत्न करत राहावं, त्याच्यातून काय शिकायला मिळतं. जीवनात कितीही दुःखद प्रसंग येऊ, कितीही निगेटिव्ह प्रसंग येऊ, तुमच्या तुम्हाला नावडतं प्रसंग येऊ, पण तरी पण तो एक आव्हान समजा. त्या समस्या आल्या तर त्याला एक आव्हान समजा, आणि त्याच्यातून काय तुम्हाला सकारात्मक गोष्टी शिकायला मिळतात हे बघणं बघा, शिका है ना. तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे कसं आहे की संकेत पकडणं खूप आवश्यक आहे, याच्यातून मला काय मिळत आहे, काय शिकायला मिळत आहे. सातवा पॉइंट आहे, उतावेळपणाचं कोळस फेकून द्या आणि धैर्यरूपी हिरा प्राप्त करा. बघा उतावेळपणा जिथे केलं, घ्या लवकर लवकर करा करा पडपड पड, आणि म्हणजे असं केलं तर मग ते कुतळे झाले कोळसे, ते काही कामाचे नाही आहे तुमच्या. पण त्यापेक्षा जो एकच हिरा भेटला तुम्हाला, धैर्य, तर मग काय तुम्ही मालामाल झाले. तर ह्या गोष्टी तुम्हाला एक ठेवा की काही काही लोक म्हणजे कसं आहे की धैर्य न ठेवल्याने बरेचसे लोक घाईघाईमध्येच कोणत्याही प्रसंगाकडे बघतात, म्हणजे वळतात आणि त्याच्या अनुमानावरच मग ते अनुमान लावतात आणि त्याच्या आधारेच चुकीचे निर्णय घेऊन घेतात. आणि मग कित्येक वेळा काय होऊन जातं की आपल्याला जीवनभर पश्चाताप करावा लागतो त्या गोष्टीसाठी. त्यामुळे कुठलेही काही गोष्टी आले तर थोडंसं थांबून थोडस विचारपूर्वक करायचं आहे, थोडा वेळ घ्यायचा आहे, है ना. त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी काय होऊ शकतात याचा दोन्ही घडून विचार करा, नाहीतर मग ते पश्चाताप करण्यासारखी म्हणजे गोष्ट आयुष्यामध्ये येते. तर पहिल्यांदाच अनुमान लावायचं नाही, तर परिस्थिती म्हणजे समजून घेण्याचा एक हे करा, आणि मगच परिस्थिती समजल्यानंतरच निर्णय घ्या. जसं आता आपलं साधं साधं वादविवाद होतो है ना, तर कोणीतरी येऊन सांगतं की ती अशी आहे ती तशी आहे, आपणही मग त्याच्यात हो मग आपलीही नजर तशीच बनते. जनरली म्हणजे आता आई वडिलांचे संबंध बिघडले तर मुलं पण तसे वागायला लागतात है ना, काका काकू मामा मामी जे काही कोणाचे असतात, पण तसं तशा पद्धतीचे नाही. जसं आता आपणही मुलं आहोत, आपल्या आई वडिलांचे काही कोणाशी तरी संबंध झाले असते करा, तर त्यावेळेसही आपण थोडस विचारपूर्वक करायचं की ते त्यांच्या वेळेस तसं झालं, माझ्यासोबत तसं वागतात आहे का. तर आपण आपलं परिस्थिती समजून घ्यायचं आणि मग निर्णय घेतला पाहिजे. तर त्यामुळे परिस्थिती समजून घेण्यासाठी हा जो वेळ लागतो तो कधीच वाया जात नाही, हे मात्र नक्कीच आहे.
पण घाई घाई मध्ये जेव्हा तुम्ही कोणता निर्णय घेता तो आणि तो शेकडो पटीने नंतर चुकला तर मग तो कोळशे झाला तो तुमचा. त्यापेक्षा एक निर्णय घ्या, थांबून घ्या, म्हणजे समजूतदारपणे घ्या, तर तो मात्र तुमच्यासाठी हिरा म्हणून काम करू शकतो, है ना. तर एक समजूतदार माणूस माणसाकडे फार महत्वाची गोष्ट सांगितली जाते. एक मिनिट, एक मिनिट, ठीक. तर घाईघाईने निर्णय घेऊ नका, कारण जेवढं तुम्ही घाई कराल तेवढं तुम्ही जीवनामध्ये मागे राहत आहे, लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की फास्ट मध्ये आपण पुढे जाऊ, पण असं नसतं. कुठल्याही पैशांच्या संदर्भात असो, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेऊ नका. हे मी आता पैशाचा संदर्भ म्हटल्याबरोबर ना मला एक गोष्ट माझी आठवली, ही बघा, म्हणजे मी ह्या गोष्टी याच्यासाठी शेअर करते की मी शिकते आहे म्हणून तुम्ही पण बघा कसं आपण हे करतो. माझा एक प्लॉट म्हणजे हरवला होता. हरवला म्हणजे ऍक्च्युली माझे कागदपत्र चोरीला गेले त्याच मुलाने, माझे त्यांनी मला फसवलं, त्यांनी सगळे कागदपत्र नेले आणि मला त्याचा पत्ताच नाही. आणि मला प्लॉटच्या विषयी ना कागदपत्र याच्याबद्दल मला काही समजही नव्हती, तेवढी समजतच नव्हतं की कोणते कागदपत्र असावे काय वगैरे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे गुंडागर्दीचे लोक आहेत म्हणजे तिथे काही नाही, असे आहेत तसं आहे वगैरे असं. तर मी बस एवढंच ऐकलं, गुंडागर्दीचे लोक आहेत, आपल्याला नको रे बाबा, आपल्या आपणच आहो घरी, सोडून दिलं. माहिती पण नाही त्याच्याबद्दल काढली की खरंच तो प्लॉट आहे कुठे, काय आहे, किती मोठा आहे, काहीच नाही, सोडून दिलं. जवळजवळ 8-10 वर्ष म्हणजे आम्ही विसरूनच गेलो. माझे हसबंड गेल्यानंतर तर आता 17-18 वर्ष झाले, पण कधीच म्हणजे त्या प्लॉट बद्दल माहिती नाही की काही नाही काही नाही. अशा तर आता काही दिवसापूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ही काही लोक आले माझ्याकडे की तुमचा आपलं आजूबाजूचे शेजारीच असतील काही तिथे आता होत असेल तर. त्यांनी माझ्याकडे आले, पत्ता काढत माझा जो नंबर त्याच्यावर लिहिलेला होता त्या पद्धतीने आले आणि म्हणे की तुमचा प्लॉट असा असा इथे आहे, तर म्हणे आम्ही विकत घेतो तुम्हाला जर नको असेल तर, आम्ही असं वगैरे. आणि काहीतरी 15 लाख त्यांनी काहीतरी किंमत सांगितली. तर मला एकदम म्हटलं अरे काही नसण्यापेक्षा आपल्या 15 लाख म्हणजे तर लॉटरी लागली. म्हणजे बघा आम्ही किती हडबडीमध्ये निर्णय घेत होते. आणि त्यांनी मग मी पण माझ्या भावांनाही विचारलं, तर त्यांनी म्हणे की जाऊ दे ना, कशाला झंझटीत पडते, तर घेऊन टाक, कशाला गुंडागर्दीच्या याच्यामध्ये करतोय, घेऊन टाक 15 लाख आणि तो देऊन टाक, ते कामं करतील, निपटवतील, असं तसं वगैरे. तर मी पण निर्णय घेतला आणि तो व्यक्ती आला, तर त्याने 11,000 रुपये हातातही दिले माझ्या, म्हणजे बोलणी पक्की झाली म्हणून. बघा म्हणजे किती घाई गडबडीत हडबडीत म्हणजे मी निर्णय घेतला आणि किती मोठा म्हणजे माझं स्वतःचं नुकसान होत होतं त्याच्यामध्ये. म्हणजे मी आयुष्यभर पछतावली असती. पण माझा मोठा भाऊ आला, तो म्हणे की त्याला मी सांगितलं असं असं झालं दादा, तो म्हणे असं नाही करायचं, थांबून जा, थांबून जा म्हणे जरा असं म्हणे. तुम्ही तुला बघ, तुझी ही स्वतःबद्दलची कंप्लेंट आहे की मला प्लॉट बद्दल समजत नाही, असं नाही तसं नाही. तर म्हणे ही संधी आली तुला शिकायला की कोणते कागदपत्र पाहिजे आपल्याला, आपण का नाही काढू शकत कागदपत्र. अरे आपला प्लॉट आहे कळलं तर आपण NIT मध्ये इथे तिथे जाऊन सगळी माहिती आणि सगळे करून देणारे काम आहेत म्हणे लोक आहेत, तर पेशन्सने काम कर. आणि मग आम्ही तिचे 11,000 रुपये वापस केले. म्हणजे त्यांना सॉरी म्हटलं, म्हटलं माझा भाऊ नाही म्हणतो असं वगैरे वगैरे त्यांना. आणि बरं जरा मला विकायचं असेल तर मी तुम्हालाच विकेन, अशा पद्धतीने मोठ्या प्रेमाने त्या व्यक्तीला मी 11,000 वापस केले. आणि मग इतर लोकांशी भेटून, वकीलशी भेटून, मग ते काही लोक मधले असं करून मग स्वतः जाणं, त्याच्याने काय झालं की मला ऑफिशियल समजायला लागलं. युट्यूबवर व्हिडिओ बघायचं, शिकायचं प्लॉट म्हणजे काय, कोणते असतात कागदपत्र, कुठून मिळवायचं काय, इतका अभ्यास केला, इतका अभ्यास केला. तो माझा आज 1.5 करोडचा जवळजवळ प्लॉट आहे, 1.5 करोडचा. म्हणजे 15 लाख कुठे आणि 1.5 करोड कुठे. समजा मला नंतर माहित झालं असतं तर मी किती म्हणजे आयुष्यभर पछतावली असते. झाला त्रास होतो, त्रासही नाही, पण ते मला संघर्ष, मला तो शिकायला मिळाला, मजे मजे नाही झाला. आणि मला माझ्या दादानी हे मनात टाकलं होतं की मिळेल तर मिळेल, नाही मिळाला तर काय फरक पडतोय, नाहीतरी नव्हता तर काय फरक पडतो होता आपल्याला, है ना. मिळाला तर लॉटरी, पण शिकायला किती मिळेल तुला, की तुझी जी नेहमी कंप्लेंट असते की मला प्लॉट कसा समजत नाही हे नाही ते, आता तू दुसऱ्यांना सांगू शकते. आणि खरंच तशी परिस्थिती आली कि मी दुसऱ्यांना आता मी मदत करू शकते. तर कधीच अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट आली तर घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका. 10 लोकांशी बोला, 10 लोकांशी म्हणजे निर्णय घ्या, काय कुठून कुठून काय मिळेल माहिती नाही. तर अशा पद्धतीने आपल्या स्वतःवर आपल्याला ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे उतावीळपणा करायचं नाहीये, तर धैर्यरूपी हिरा आपल्याला म्हणजे मिळवायचा आहे, प्राप्त करायचा आहे, ठीक आहे.
आता आठवे गुण म्हणजे आठवी सूचना कोणती द्यायची स्वतःला? गुणगुणत जा, गुणगुणत जा म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी ना गाणं तयार करायचं, म्हणजे त्याला चाल लावायची. इतकी सुंदर आहे ना, म्हणजे आम्हाला लँडमार्क मध्ये म्हणजे शिकवलं होतं असं की कुठलीही गोष्ट जर समजा तक्रार वाटली कोणाबद्दल किंवा काही गोष्टी, म्हणजे हा त्याचा मागचा उद्देश काय असतो, तो स्वतःला धैर्याचा पाठ शिकवण्याचा असतो, बरं का? की मी धैर्य कसा म्हणजे निर्माण करते, बिल्डअप करते, तर कुठली कठीण वेळ आली, कठीण काळ आलं किंवा तक्रार आली किंवा कसं तरी म्हणजे इनसेक्युअर फील झालं किंवा काय झालं, तर त्याच्यात आपण जे साधं बोलतो ना, अरे यार माझ्याशी असं जमत नाही, तर त्याला एखादं गाण्याचं रूप द्या किंवा एखादं भजन द्या, तुम्हाला भजन आवडतं भजनाचं रूप द्या, आणि तशा पद्धतीने शब्द टाकायचे आणि त्याला गुणगुणायचं, चाल द्यायची स्वतःच स्वतःला, म्हणजे अंतर्मनातच असं. आणि त्याच्याने काय होतं की तो टेन्शन पूर्ण निघून जाते, तक्रार आणि तक्रार केल्याने समस्या घटत नाही, तो उलट वाढतात. पण त्याच तक्रारीला जर एक वेगळं रूप दिलं, स्वरूप दिलं, तर ते वेगळं हे होऊन जातं. आणि अशा पद्धतीने आपल्या मनाला, आपल्या स्वतःला, आपल्या बुद्धीला प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षित करायचं, प्रश्न विचारायचे नेहमी आपल्याला स्वतःला. असं नाही की अरे मी तर अशीच आहे बिचारी गरीब, मी काय करू शकते, जसं मी तेच करायची ना, मी तेच करायची, मला नाही समजत मी कशी जाऊ ऑफिसमध्ये. अरे आजकाल तर बायका सगळे त्या ऑफिसमध्ये गेली तर त्या ठिकाणी तर बायकाच बसल्या होत्या सांगायला प्लॉटच्या बद्दलच्या गोष्टी करणं. अरे म्हंटल मी उगाच घरी बसलेली आहे आणि इथून मला सांगते की मी बाईची जात काय करू, असं कसं म्हणजे. तर किती गोष्टी म्हणजे वाढल्या गेल्या, म्हणजे तक्रार आहे, समज होती, हे सगळ्या गोष्टी मी आपल्या म्हणजे गाणच ठेवल्या असं म्हणतात तरी चालेल ना. तर असं करायचं नाही, तर उलट जास्तीत जास्त जेवढं टेन्शन आलं ना तेवढं तुम्ही गाणं, स्वतःचे गाणे तयार करा, स्वतःचा सूर लावा, भजन करा, गुणगुणायचं त्या गोष्टी, त्याच गोष्टीला, है ना. तर हा एक वेगळा म्हणजे धैर्याचा एक नजराणाच म्हटलं ना तरी सुद्धा साहेब, हे प्रशिक्षण स्वतःला देणं म्हणजे धैर्याचा नजराणा देणं स्वतःसाठी. आणि आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या आंतरिक शांतीवर पडू द्यायचा नाही आहे. कारण जेव्हा काय होतं, जेव्हा आपण स्वतः शिकलो ना ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या मी सूचना देणं ह्या गोष्टी सांगते ना, ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकलो तेव्हा, आणि ध्यान पण करायचं, जसं रेखी तुम्ही शिकलेले आहे, तर रेखीमध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला अफर्मेशन्स दिलेले आहेत, म्हणजे मी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडला देते. आता ते पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन स्वतःचे स्वतः तयार करायचं, मी तर तुम्हाला काही दिवस हात धरून चालवणार आहे, पण त्याच्यानंतर तो तुम्हाला स्वतःला चालवावं लागतं. तर स्वतःलाच ते अफर्मेशन्स, नेहमी स्वतःचे अफर्मेशन्स लिहायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणा, कुठला प्रसंग आला त्याच्यामध्ये म्हणा, है ना. तर आणि त्याला गुणगुणायचं, त्याला चाल द्यायची, त्याला काहीतरी छान कविता येत असेल तुम्हाला तर कवितेच्या फॉर्म मध्ये करा, असं स्वतःला म्हणजे स्वतःच्या कला ह्या डेव्हलप होतात. आणि तुम्ही जितकं म्हणजे आणि पॉझिटिव्हली विचार करा, तेवढं तुमचं म्हणजे स्वतःच्या शरीरावर पण म्हणजे फरक पडतो, आणि तुमची आंतरिक शांती ही कधीच भंग होत नाही, म्हणजे तुम्ही डिस्टर्ब होत नाही. तर हे एका दिवसाने तर नाही होणार, पण ही सवय लावता 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 खूप सुंदर होते. आणि आज मला ही सवय लागली ना, तर जेव्हा दुसरे कोणी बोलतात तर मला ते त्यांची आंतरिक शांती कशी भंग झाली आणि किती डिस्टर्ब आहे, आणि किती सोपी गोष्ट आहे यार हे सोडून देणं चिंता स्ट्रेस. अक्षरशः म्हणजे जसं आता कोणी तुम्हाला चिखल फेकून मारला तर तुम्ही काय करणार, बस घ्यायचा कपडा पुसून काढायचा, हात पुसायचं, ठीक आहे असं सिम्पल यार. पण आपण काय करत राहतो, ते चिखल मारला त्याने चिखल मारला त्याने चिखल मारला त्याने असं केलं, आणि तो मग हळूहळू त्या रोम छिद्रामधून आतपर्यंत घुसेल तुमच्या शरीराच्या, अशी योजना करता स्वतःशी स्वतःच. तर हे नाही करायचं पाहिजे. त्यापेक्षा आपल्याला आशावादी ठेवणं, किंवा जसं काही काही गोष्टी अगदी लक्षात येतात, मला एक कमळाचं फुल म्हटल्यावर मला जेव्हा असं झालं ना, तुम्ही स्वतःला पटकन कमळाचं फुल समजते की अरे चिखल आहे चला आपल्या को निकलना आहे, बस असं म्हटल्याबरोबर तुम्ही, आणि शरीराची ठेवण बदलायची, असं बसायचं नाही. आधी ना मला खूप अशी सवय होती, मला काही झालं की रूम मध्ये बंद राहायचं आणि रडायचं आणि खूप स्वतःला रडू यायचं मला, आणि साऱ्या जगाचं दुःख मलाच आहे असं वाटायचं, मला तो प्रकाशही सहन होत नव्हता, असे डोळे सुजून द्यायचे काही. म्हणजे आज मला ते आठवलं की हसायला येतं, अरे यार काय करायचो आपण. पण लिटरली हा अभ्यास करत 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 आता कितीक वर्ष झाले, म्हणजे मला वाटते माझ्या मी रडले नाही. हा
रडू केव्हा असं रडले असेल ना, तर तेव्हा मजेने किंवा स्वतःच रडणं पण बघितलं असेल मी. पण ते कशासाठी कि जेव्हा इतरांचे दुःख बघतो किंवा कोणाच्या वेदना बघितल्या किंवा असं झालं खूप मनात भरून येत असं, तर तेव्हा मग असं रडावंसं वाटतं तेव्हा रडते. आणि त्यावेळेस रडलं ना तर इतकं सुंदर फील होत ना की असं वाटत, आणि स्वतः रडताना पण इथे बघते की तू रडतेस, आणि त्या रडण्याच्या मागे भावना काय असतात की कुणाची तरी खूप करुणा आलेली असते ती, की मी काय करू यांच्यासाठी यार, कसं करू का कसं, म्हणजे लोक जगतात म्हणजे हा भावना निर्माण होतात. तर हा हे बदल स्वतःमध्ये होतो आणि आपणच आपल्या भावनांचे मालक झालं पाहिजे. म्हणून आशावादी गाणं गुणगुणायचं नेहमी, कितीही निराशा पडू दे कितीही काही आशावादी. नाही तुम्हाला स्वतःचा शब्द आठवत तर एखादं गाणे असे सिनेमाचे असतात किती सुंदर सुंदर गाणे असतात, लावायचे रेडिओ लावा छानपैकी, आणि त्या गाण्यांमध्ये पण आशावादी गाणं, बिलकुल मुकेशचे गाणे म्हणजे असे अगदी हे नका करू है ना, दुःखी कष्टी गाणे ऐकायचे नाही. तर अशा पद्धतीने स्वतःला आपल्याला ट्रेन करणं खूप गरजेचं आहे. हे ट्रेन करणं म्हणजे काय एका दिवसाचं काम नाही आहे, हे लक्षात घ्या. आज तुम्ही केलं आणि उद्या तुम्ही त्याच्यात म्हणजे ऑन द कोर्ट आलं असं नाही. जसं आज आपण लढाई पण करायला त्यांना किती दिवसाची प्रॅक्टिस करा, आणि आर्मीमधले लोक माहितीये तुम्हाला कधी कधीच युद्ध होतात, पण तरी सुद्धा युद्ध हो किंवा नको हो ते लढत राहतात, त्यांचे व्यायाम त्यांचं हे ते करतच राहतात सतत, है ना. तर तसं आपल्याला करत राहावं लागणार आहे. करून बघा, खूप सुंदर परिवर्तन येतं आपल्यामध्ये, खूपच सुंदर. मी हे तुम्हाला असंच काही सांगत नाही, तर हे मी केलं आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत सांगते, आणि ती हिम्मत करू शकते मी. नाही तर ही हिम्मत मला काय शब्दही मला समजले नसते, शब्द पण मला आठवले नसते, है ना. आणि आज मी इतक्या सहजतेने बोलते तर ते अनुभव बोलतात माझे. ओके, तर तुम्हाला असं वाटत असेल की काय कसं होतं, तर काही नाही, ते तुम्ही पण करू शकता. ज्यांचे अनुभव असतात ना ते बरोबर, मी त्याला ट्रेनिंग नाही द्यावं लागत, करावं नाही लागत, ते ट्रेनिंग तो निसर्गच देतो सगळं काही. तर अशी एक किस्सा आहे. तर मी तुम्हाला बिलकुल हे करते आहे, अनम्यूट करते आहे. बिलकुल तुम्हाला कोणाला बोलावंसं वाटत असेल, आपलं शेअर करावंसं वाटत असेल, तर जरूर जरूर विचारा. तुम्हाला प्रश्न पण असेल तर प्रश्न पण विचारा. तुम्ही विचारलं तर मला खरंच खूप आनंद होतो, खूपच छान वाटतं. तर नक्कीच विचारा. तुम्ही बिलकुल असा विचार करू नका की अरे मी कसं विचारू, हा प्रश्न विचारला तर कसं वाटत, बिलकुल नाही. क्षुल्लक ते क्षुल्लक तुम्हाला वाटतं, पण माझ्यासाठी माहिती नाही तो किती मौल्यवान असू शकतो किंवा इतरांसाठी किती मौल्यवान होऊ शकतो, याची कल्पना तुम्हाला स्वतःला पण येणार नाही, है ना. तुम्ही तुमच्या आयुष्यातले पण तुम्ही शेअर करू शकता की तुम्ही कसे वागले किंवा त्या वागल्याने आज तुम्हाला काय समजलं, हो ना. तर बिलकुल बोला बोला, कोणाला बोलायचं आहे? बोला बोला, तुमच्या बोलण्याने खूप छान विषय निघेल बरं का. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार कोकिला मॅडम. नमस्ते मॅडम. तुमच्या ह्या मी 2-3 लेक्चर ऐकलं मॅडम, त्याच्यामध्ये मला कळलं की मी कोणी जर चूक केली असेल तर ती ध्यानात ठेवते. हा, लक्षात ठेवते. आता तुम्ही सांगितलं की लक्षात नाही ठेवायचं, त्यामुळे आपलं माफ करायचं. याच्या पुढील आयुष्यात मी तसंच करेल की कोणी चूक केली आपण जाऊ द्या बाबा, आपण कमळ सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. एकदम बरोबर, एकदम बरोबर. कारण आपण ह्युमन बिंग, आपल्या कुठे ती चूक होऊ शकते, जरुरी नाही की ती तशीच चूक, पण काहीतरी वेगळी, पण चूक तर होईल ना. बिना चुकांनी, हा बिना चुकांनी आपण एक्सपिरियन्स होऊ शकत नाही. एकदम खूप बरं वाटतं मला तुमचं लेक्चर ऐकून. मी वेळात वेळ काढते, आता मला खूप सारं पसारा आवडते. हा हा, बाहेर जायचं गावाला 2-4 दिवस म्हणून. थँक्यू थँक्यू. हो ना, ते याबद्दल खरंच मनापासून मला धन्यवाद. कारण बघा, आपल्याला सांगायचं असेल पण कोणीतरी ऐकायला तयार असेल तर ते मजा जास्तीच येते ना, नाहीतर मी कोणाशी गडबड करेन. नाही, तर तुम्ही भेटले आहात आणि इतकं छान बोलतो. तुम्ही खूप छान गाईडलाईन करतात आम्हाला की कुठे केव्हा आपण कसं वागायचं हे आपल्याला स्वतःलाच कळत नाही. हा, जसं लहान मुलांना सांगतो आपण, पण आपल्याला कोणीतरी सांगणार हवं की नाही या परिस्थितीत तुम्ही असं वागायला पाहिजे. हो एकदम बरोबर.
एकदम बरोबर. खूप चांगलं वाटत. आणि तो दृष्टिकोन मिळतो ना आपल्याला. बरोबर. बरोबर, थँक्यू. येस आरती. हा थँक्यू मॅडम. हा आरती बोल. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचं खूप आवडलं मला, मस्त होत. आणि मॅम मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की जसं आपण आपली चूक असेल किंवा दुसऱ्याची चूक असेल तर आपण फॉरगिव्ह करून लेट्स गो करून आपण पुढे जायचं. पण एखाद्या वेळी काय होतं की आपल्याबद्दल कुणीतरी कुणाला काही माहिती पण नसतं पण जजमेंट काढतं आणि आपल्याला म्हणजे ही अशी आहे किंवा तशी आहे, ही अशीच आहे. आणि मग ते आपल्या कानावर येतं आणि आपल्याला वाटतं की आपण तर असं नाहीच आहे बिलकुल. आणि उगाचच कुणीतरी आपल्याबद्दल असंच काहीतरी स्प्रेड करत आहे. त्यावेळी आपण ते जे इमोशन्स क्रिएट झालेले असतात किंवा मग असा मेसेज स्प्रेड होत आहे तर मग त्या गोष्टीला आपण कसं डील करायचं मॅम? आता बघा याच्यामध्ये सिम्पल सिम्पल आहे बघा की आता मोदी नरेंद्र मोदी आपले सरकार आपले पंतप्रधान आहेत. तुला काय वाटतं सगळे लोक चांगलेच बोलत असतील का त्यांच्याबद्दल? ते काय कोणाकडे इंडिव्हिज्युअली आले आणि इंडिव्हिज्युअली आले कोणाचं वाईट केलं आणि कोणाचं चांगलं केलं इंडिव्हिज्युअली कोणाच नाही. पण तरी पण इंडिव्हिज्युअली त्यांना बोलतात, त्यांच्या बायकोबद्दल बोलतील, त्यांच्या संसाराबद्दल बोलतील. कोणाला काय लेणं देणं आहे यार? मोदीचं लग्न झालं नाही झालं, त्यांनी काय केलं काय नाही केलं, काय गरज आहे तुम्हाला? बोलायचंच असेल तर तुम्ही पॉलिटिकली याच्याने बोला किंवा त्याच्या कॉमन याच्याने बोला. पण लोक प्रायव्हेटली पण जातात, घुसतात. तर त्या मोदी सरकार मोदी कोणाकोणाशी मग बोलेल ना, कोणाकोणाच्या याच्यावरून? त्याच्यात तर बापरे डोक्यावर टेन्शन, एवढा मोठा देशच त्यांना म्हणजे हे बोलतात. कितीतरी गोष्टी चांगल्या करतात आहे, काही कितीतरी गोष्टी चुकतात आहे. तर त्यामुळे आपल्याला तो नाही करायचं, आपल्याला आपलं बघायचं आहे. तुम्ही कितीही सरळ रस्त्यावर जा, लोक बोलणारच. आज आता आपण आपणच आता हे घेतोय, आपण किती चांगलं म्हणजे विषय चांगला आहे, बोलतो आहे, सगळं करतोय. पण याच्यावर टीकाटिपणी करणारे आहे. हे ना काही नाही, आजकाल खूप फुकटचे आले आहे, त्याच्या मागे नंतर मग असं होईल, मग कोर्स विकत घ्यायला लावतात, मग असं आहे तसं आहे. बोलतीलच लोक बोलणारे. आता 325 जवळजवळ आपल्या ग्रुपमध्ये आहे. पण किती लोक येतो आपण? 25 लोक खूप झाले 25 म्हणजे. तर असंच असतं, हे हा रूलच आहे, हा रूलच आहे. हा मी किंवा तू किंवा कोणी आणखी कोणी बनवलेला नाही, हा रूल असाच आहे. हा हे जेवढ्या लवकर आपण एक्सेप्ट केलं तेवढं चांगलं. त्यामुळे टीका टिप्पणी याचं म्हणजे निसर्ग आहे. आता पाऊस पडला शेतकऱ्याला आनंद होतो, पण एखाद्या आपण समजा लग्नाच्या दिवशी आलो तर आपण त्याच पावसाला येऊ काय यार, तेवढं चांगलं लग्नाचं सगळं हे होऊन गेलं, सत्यानाश झालाय पावसामुळे. पाऊस तर एकच आहे, तो तर भलंच करणार आहे, पण तोच शेतकरी आनंदी होईल. आणि तोच लॉन मध्ये ज्याचं लग्न असेल तो तर बोंबले, सगळं वाया गेलं म्हणजे माझं. तर असंच आहे, हा निसर्गापासून शिकायचं असते. तर त्याच्यात खूप डीप लक्ष नाही द्यायचं आहे आपल्याला, आपण काय करतो आहे तिथे लक्ष द्यायचं. ठीक आहे. हॅलो. येस येस पूजा. हा थँक्यू मॅम. आज ना तुमच्या ह्याच सेशनची फार गरज होती पेशन्स वरतीच, तरी पण खूप अवघड मॅम पेशन्स ठेवणं. हो, जे इतकी मनस्थिती खराब होऊन जाते ना. आज खरंच त्याच गरज होती त्याची. एक्सटेन्शन येणार होतं ऑफिसचं वाढलेलं, पण ते दरवेळेस 3-3, 4-4 महिन्यांचंच एक्सटेन्शन देतात, जिथे आम्हाला 3 वर्ष 4 वर्षांचं अपेक्षित आहे. पण पेशन्स याच्याच म्हणजे ऑफिस वरतून येताना ह्याच विचारात होती, टेन्शन मध्येच होती. नेमकी सेशन पण तर मी तेच घेतलं, पण खूप टफ आहे मॅम असं पेशन्स धरणं. आता आपण टफ म्हटलं तर टफ राहील, हा ना? हेच तर मी सांगितलं, आज टफ म्हटलं तर टफ आहे. हो बर, लवकर इश्यू भेटू. तर आहे टफ तर आहे, म्हणून मी म्हंटल की एकदम आज म्हणजे एखादा प्रसंग आलं आणि मग तिथे आपण धैर्य दाखवायला जाऊ तर तसं नाही होणार. त्याची प्रॅक्टिस करत जावं लागेल. टफ आहे, प्रॅक्टिस करा, निरंतर प्रॅक्टिस, छोट्या छोट्या गोष्टीवर. आता जसं आपलं बाळच रडते किंवा तो ऐकत नाही, तर त्यावेळेस आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस पेशन्स ठेवण्यासाठी ह्या जे 8 नियम सांगितले मी, ते कसं तुम्हाला करता येईल, त्याच्यात अप्लाय कसं करता येईल? आपल्या छोट्याशा बाळापासूनच सुरुवात केली ना तरी सुद्धा चालतं. माहिती आपल्याला की अभ्यास करत नाही हा, किंवा बाहेर गेला जातोय, किंवा बिघडायच्या स्थितीमध्ये दिसतं, तरी सुद्धा पेशन्सली त्यांना कसं आणता येईल
ही गोष्ट खूप गरजेचं आहे. आपल्याला स्वतःलाच बदलावं लागेल ना, दुसऱ्यांना नाही. तर हे टफ आहे, मी म्हणूनच आपल्याला आपल्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. काय म्हटलं ग? मी अपसेट झाली होती. तुम्ही तो पॉइंट पण घेतला ना, देवाला धन्यवाद द्या. म्हणजे 10 मिनिटांपूर्वी मी म्हणत होती की अरे काय असं दरवेळेस ना माझ्याच बाबतीत, आणि नंतर तुम्ही परत धन्यवाद द्यायला लावलं, म्हणजे मला विरुद्ध जे मनात चालू होतं त्याच्या विरुद्ध कसं वागायचं तेच बिल्कुल सांगितलं ना. मग शेवटी बिल्कुल. तुम्हाला किती सेशन चालू असतानाच मी लोकांकडे, धन्यवाद मानले खरंच ग असं. खरंच, किती लोकांकडे बिचारे आस लावून बसलेले आहेत त्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. किती लोकांकडे घर नाही आहे, त्यांचे स्वप्न असेल की असं घर असावं, आणि आज आपल्याजवळ स्वतःच घर आहे, नोकरी आहे. किती लोकांची आस असेल की अरे मला अशी नोकरी असायला पाहिजे वगैरे, है ना. तर त्या ज्या निसर्ग असं आहे ना, खरंच इतका दयाळू आहे तो ना, द्यायला तयार आहे तुम्हाला, तो देण्यासाठीच आहे निसर्ग. हे खूप समजून घ्या, खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला समजली ना गोष्ट, आयुष्यामध्ये दुःख अगदी 2% म्हणतात तर चालेल, बाकी 98% सुखच सुख आहे. आणि ते 2% आहे आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी, म्हणून दुःख म्हणजे एक तरी टफ वाटते आपल्याला, ते आपल्या मनाविरुद्ध घडतं म्हणून, बस बाकी काहीच नाही. जसं आता आपण आपल्या बाळाला लालन पोषण करतो, तो कितीदा रडतो, तो कितीदा मारत असेल, आपण उभ्या आयुष्यामध्ये आपल्या बाळाला कितीदा रागवलं असेल, कितीदा मारलं असेल, खूप काही मारत नाही आपण. 2% मारलं असेल, रागवलं असेल, त्याच्या मनाविरुद्ध केलं असेल, पण 98% साठी आपण फक्त त्याच्या चांगल्यासाठी चांगल्यासाठी चांगल्यासाठीच केलं असेल, आणि ते मारलंही असेल ना, तर तेही त्याच्या चांगल्यासाठीच. हो की नाही? सेम तसा जा निसर्ग आहे, तसा सोर्स आहे. त्यामुळे त्याला त्याची त्याच्याकडे मागणी पण आपल्याला योग्य करायची आहे, की आपली जेव्हा मागणी पूर्ण झाली नाही किंवा काहीतरी टफ वाटलं, तर समजून जायचं की आपण कुठेतरी योग्य पद्धतीने आपण करत नाहीये, किंवा ते आपल्यासाठी नाहीये, उगाच हट्ट करण्यात नाहीये, याच्यापेक्षा बेस्ट काहीतरी असेल, मग त्यापेक्षा जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद करायचे. किंवा कधी कधी वेळ यायची असेल आपली, तर तो पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, है ना. खूपच छान, बरोबर आहे. खूपच छान. तुम्ही इतकं छान म्हणजे नक्कीच शेअर करताना, हे खूप मोठी गोष्ट असते बरं का, स्वतःच्या बद्दलच म्हणजे शेअर करणं, सांगणं इतक्या सगळ्यांच्या समोर, ही साधी सोपी गोष्ट नसतं. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शेअर करताना, तर इतक्या सगळ्यांचे जे भावना असतात ना, एक चांग आणि आपण कसे निवडलेले लोक आलेले आहोत इथे, म्हणजे चिंतन मनन करणारे लोक, तर यांच्या भावना जेव्हा आपल्याला येतात, तर तो एक आशीर्वादाचं रूप मिळतो, आणि तो आशीर्वाद म्हणजे आपल्याला बल मिळतं त्याच्यातून, आपण म्हणजे असं पक्के होतो. म्हणून मी तुम्हाला म्हणते की शेअर करा, बोला आणि पार्टिसिपेट करा, तर खूप सुंदर आहे. आम्ही हे सगळं म्हणजे मी कुठून शिकले असं, तर एक लँडमार्क म्हणून फोरम तुम्हाला मी सांगितलं, मी प्रोग्राम केलेला आहे, तर त्याच्यात तर आम्ही लाखो रुपये खर्च करून केला आहे. आणि स्टेजवर जाऊन बोलावं लागायचं, ते 300-400 लोक वगैरे राहायचेच एका बॅचमध्ये, तर स्टेजवर जाऊन बोलावं लागायचं, सगळे अनोळखी कोणी राहिले, ओळखीचे राहिले, पण पण इतकं ते कोच काढायचे, म्हणजे एकदाचा म्हणजे प्रसंग घ्यायचे आणि त्याच्यातून काढायचे, आणि इतकं बाकीच्या लोकांना मिळायचं. कारण समोर बोलले की आपल्याला ते प्रत्येकांचं लाईफ ना सारखंच असतं, सगळ्यांनाच मुलांबद्दल कंप्लेंट असतं, सगळ्यांनाच नोकरीबद्दल पैशाबद्दल हे ते, पण इतकं काही मिळायचं ना, तर खूपच म्हणजे जबरदस्त होतं. तिथे शेअरिंग करण्याला म्हणजे असे आशीर्वाद मिळतात भरभरून, कारण त्यांच्या मार्फत खूप जणांचे प्रश्न सुटतात ना. तर म्हणून तो मला म्हणते की अगदी मनापासून ऐका आणि शेअर करा, ठीक आहे. आणि तुम्ही करता आहात, थँक यू, याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. बोल, काय म्हणते, काही बोलायचं आहे? थँक्यू 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 थँक्यू. नाही, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चला आपण उद्या भेटूया, ठीक आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवर पण टाकू शकता, किंवा उद्या परत मला विचारून लिहून टाकत चला, म्हणजे आपण विसरत नाही आणि मग त्या गोष्टीवर आपण बरोबर बोलू शकतो. धन्यवाद भारती, धन्यवाद, थँक्यू, बाय बाय, उद्या ह्याच वेळेस, ठीक आहे.